आता जो टॉपिक आहे आपला असर्टिव सेंटेंस आहे. आता असर्टिव सेंटेंसला आपण काय म्हणतो मराठी मध्ये, तर विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य असर्टिव म्हणा किंवा डिक्लेरेटिव सेंटेंस. डिक्लेरेटिव म्हणजे सुद्धा विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याला दोन नाव आहे, असर्टिव पण आहे, डिक्लेरेटिव पण आहे, आणि अजून एक नाव आहे, तीन नाव आहे, स्टेटमेंट. विधानार्थी वाक्य एखादं वाक्य आपल्याला असर्टिव मध्ये करायचं असेल, कोणतं वाक्य, जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर दिलेला असेल, उद्गारवाचक वाक्य दिलेलं असेल आणि ते आपल्याला असर्टिव सेंटेन्स मध्ये करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं. एक अतिशय सोपे नियम आहे, कोणतेही वाक्य आपल्याला डायरेक्ट करता येणार नाही, त्यासाठी काही लिमिटेशन आहे, काही रूल्स आहेत, काही नियम आहेत. ते नियम जर एकदा माहीत असतील आपल्याला, तर आपल्याला उद्गारवाचक जे वाक्य आहेत ते आपल्याला असर्टिव मध्ये करता येऊ शकतं. तर त्याच्यासाठी एक सहा नियम आहेत, ते सहा नियम कोणते आहेत पाहूयात. तर पहिला नियम जो आहे आपला तो आहे, वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट, ज्याला आपण करता असं म्हणतो, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ड सुरुवातीला येते, हा पहिला नियम. वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ड आणि सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ड आपल्याला वापरायचं. दुसरा नियम, जर दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसत आणि हेल्पिंग वर्ड नसते, म्हणजे करताही नाही आणि सहकारी क्रियापदी नसत, तर तेव्हा काय करायचं, इट इजचा वापर करायचा, इट इजचा. त्याच्यानंतर तिसरा आहे नियम, जर वाक्यामध्ये हाऊ हा शब्द आलेला असेल तर आपल्याला व्हेरी घ्यायचे, व्ही ई आर वाय. आणि जर वाक्यामध्ये व्हॉट हा शब्द आलेला असेल तर आपल्याला अ व्हेरी घ्यायचे, व्हेरीच्या अगोदर ए लावायचा. त्यानंतर दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं, उरलेलं वाक्य जशास तसं लिहायचं. आणि शेवटचा नियम, कधी कधी वाक्यामध्ये मात्र आपल्याला व्हेरी सारखा शब्द न वापरता त्याच्याऐवजी आपल्याला एक्स्ट्रीमली, मार्वलस, फॅन्टॅस्टिक्स इत्यादी सारखे शब्द आपल्याला वापरावे लागतील योग्य त्या वाक्यामध्ये. तर हे सहा नियम आहेत. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये आपण सुरुवातीला करता लिहायचा, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं, जर सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब असल तर, नसल तर इट इजचा वापर करा. तिसरं, हाऊ आला असल तर व्हेरी घ्या, व्हॉट आला असल तर अ व्हेरी घ्या. त्याच्यानंतर पुढचा नियम, राहिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं. आणि शेवटचा, किंवा कधी कधी आपल्याला वाक्यामध्ये काय करावं लागतं की व्हेरी सारखा शब्द न वापरता आपल्याला काय करायचं आहे, मार्वलस, फॅन्टॅस्टिक, फॅबुलस, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल एक्सलंट इत्यादी सारखे, ग्रेट, एक्स्ट्रीमली इत्यादी सारखे आपल्याला शब्द वापरावे लागते. बघा, हे सहा नियम आहेत, करता आणि हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं. दुसरा नियम, जर सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब नसल तर इट इज वापरा. तिसरा नियम, हवा असल तर व्हेरी घ्या, हॉट असल अव्हेरी घ्या, राहिलेलं वाक्य जशास तसं लिहा, कधी कधी वाक्यामध्ये व्हेरी सारखा शब्द न वापरता आपल्याला ग्रेट, एक्स्ट्रीमली, एक्सलंट, फॅन्टॅस्टिक, मार्वलस इत्यादी सारखे शब्द आपल्याला वापरावे लागतात. आता एक एक्झाम्पल बघू, तुम्हाला समजून सांगतो, पूर्ण लक्ष फळ्याकडे द्या. हाऊ लोनली शी इज, एक्सक्लेमेटरी मार्क्स, उद्गारवाचक चिन्ह आहे शब्द. आता बघा, हे वाक्य आहे, पहिल्या नियमाप्रमाणे चालू आपण, वाक्याचा सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब कुठे बघू आपण. वाक्यातला जो काही सब्जेक्ट आहे, करता शी आहे, हा सब्जेक्ट आहे, हा सुरुवातीला घ्या, लिहिला. हेल्पिंग वर्ब इज आहे, शी नंतर इज लिहिलं. तिसरा नियम आपल्याला असा सांगतो, हाऊ असल तर व्हेरी घ्या. वाक्यामध्ये हाऊ आहे पण इज नंतर व्हेरी घेतलं, राहिलेलं जे काही लोनली शब्द आहे जशास तसं लिहिलं, आणि हा जो काही आहे उद्गारवाचक चिन्ह तो काढून टाकायचा आहे, कारण आपल्याला वाक्य असर्टिव मध्ये करायचंय आणि शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने केलं. बघा, वाक्यातला जो काही सब्जेक्ट आहे सुरुवातीला घेतला, हेल्पिंग वर्ब नंतर घेतलं, हाऊ आल्यामुळं आपण व्हेरी घेतलं, त्याच्यानंतर राहिलेला शब्द लोनली जशास तसा लिहिला आणि फुल स्टॉप दिला.
झाला आपलं असरेटिव मध्ये रूपांतर उद्गारवाचक वाक्याचं रूपांतर आपण विधानार्थी वाक्यामध्ये केलेला आहे असं दुसरे एग्जांपल बघू हाउ इंपेशंट शिवराज वाज एक्सक्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह आता या वाक्यामध्ये पहिला नियम दिलेल्या वाक्यातील कर्ता अगोदर घ्यायचा शिवराज कर्ता आहे हेल्पिंग वर्ब वाज आहे वाज घेतलं हाउ आलं त्याच्यामुळे आपण व्हेरी घेतलं त्याच्यात राहिलेला शब्द इंपेशंट जसाच तसा लिहिला आणि शेवटी आपण फुल स्टॉप दिला झालं अजून एक वाक्य बघू व्हॉट अ शॉर्ट एक्सक्लेमेटरी मार्क आहे आता या वाक्यामध्ये व्हॉट आलेले आणि या वाक्यामध्ये कर्ता पण नाहीये आणि हेल्पिंग वर्ब पण नाहीये सब्जेक्ट पण नाही आणि सहाय्यकारी क्रियापद पण नाहीये कर्ता नाही सहाय्यकारी क्रियापद नाही सब्जेक्ट नाही हेल्पिंग वर्ब नाही मग अशा वेळेस आपला तिसरा नियम वापरायचा काय वाक्यात जर दुसरा नियम जर कर्ता आणि हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब नसल तर आपल्याला इट इज चा वापर करायचा म्हणून आपण घेतलं इट इज च्या नंतर आता बघा कधी कधी आपल्या सांगितलं शेवटचा नियम की व्हेरी सारखा शब्द न वापरता ग्रेट एक्स्ट्रीमली एक्सलंट फॅन्टॅस्टिक मारवल्या सारखे शब्द आपल्याला वापरावे लागतील आता हॉट शॉर्ट हा आहे म्हणजे त्यानं कशा पद्धतीने काय आपण एखाद्याचा चांगला शॉट जर मारला असं तर आपण काय म्हणतो व्हॉट अ शॉट क्रिकेटमध्ये आहे की नाही मग अशा वेळेस आता चांगला आहे एक्सलंट उत्कृष्ट म्हणून इट इज अन एक्सलंट शॉट आणि फुल स्टॉप दिला अजून एक बघू व्हॉट अ ब्युटिफुल डे इट वॉज असा वाक्य आहे आता बघा या वाक्यामध्ये सुद्धा इट हा आपला सब्जेक्ट आहे सुरुवातीला लिहिलं हेल्पिंग वर्ब वॉज आलेलं आहे वॉज आपण लिहिलं त्याच्यानंतर हॉट हा शब्द आलेला आहे आणि हॉट जर आला असेल तर अ व्हेरी लिहायचा आहे आपल्याला म्हणून आपण इट वॉज नंतर अ व्हेरी हा शब्द लिहिला ब्युटिफुल दशास तसं लिहिलं डे दशास तसं लिहिलं आणि शेवटी फुल स्टॉप दिलेला शेवटचं वाक्य हॉट अ रिडिकुलस आयडिया हे वाक्य आहे कसं करायचं पा आता यामध्ये कर्ता पण नाहीये आणि हेल्पिंग वर्ब नाहीये म्हणून आपण दुसरा जो नियम आहे जर सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब नसल तर इट इज घ्यायचं इट इज घेतलं त्याच्यानंतर अरेडिकुलसला अरेडिकुलस दिलेला आहे आणि आयडिया अशा पद्धतीने आपण करू शकतो इथं आपलं व्हॉट आलेलं आहे शब्द इट इज अ काय यायला पाहिजे आपल्याला इथं इट इज अ व्हेरी रिडिकुलस आयडिया तर अशा पद्धतीनं आपण दिलेल्या जे काही आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे तर त्याचं आपण असरेटिव्ह मध्ये असं करू शकतो सुरुवातीला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब घ्यायचं नंतर हेल्पिंग वर्ब नसेल तर इट इज घ्या हाऊ असेल तर व्हेरी घ्या व्हॉट असेल तर अ व्हेरी घ्या राहिलेलं वाक्य तशाच असं घ्या कधी कधी मात्र वाक्यामध्ये आपल्याला व्हेरी सारखा शब्द न वापरता त्या वाक्यानुसार आपल्याला एक्सलंट फॅब्युलस मार्वलस फॅन्टॅस्टिक अशा सारखे शब्द आपल्याला वापरावे लागतील लक्षात